नमस्कार, मी ज्ञानदा कदम. जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे प्रस्तुत माझं कट्ट्यावरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. खरंतर महाराष्ट्राचा शिवाजीराव गायकवाड हा दक्षिणेमध्ये गेला आणि सुपरस्टार रजनीकांत बनला. त्याचप्रमाणे साताऱ्याचा मराठमोळा आवाज हा हैदराबादमध्ये पोहोचला आणि टॉलिवूडचा स्टार बनला. खरंतर टॉलिवूडचे सगळे बडे स्टार म्हणजे कोणाकोणाची खरंतर नावं घ्यायची तर सगळ्यांसोबतही काम करून सयाजी शिंदे यांचे पाय अजूनही जमिनीवरतीच आहेत आणि महाराष्ट्राच्या मातीशी ते घट्टपणे जोडले गेलेले आहेत आणि म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राला हिरवागार करण्याचा संकल्पसुद्धा त्यांनी आपल्या कसदार अभिनयासोबत सोडलेला आहे. आज ते आपल्या कट्ट्यावरती आलेत, त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारूया. आपलं खूप खूप स्वागत सयाजी. हल्ली तुम्ही सह्याद्री देवरायाच्या माध्यमातून डोंगर हिरवेगार करण्याचा एक संकल्प केलेला आहे, सोडलेला आहे. मग काय ह्याच्या मागची कल्पना आहे? का तुम्हाला असं वाटलं की आपण जे उजाड डोंगर आहेत ते सगळे हिरवेगार करावेत? काय प्रेरणा होती? दुष्काळ खूप पडला ना 2 वर्षापूर्वी, तर माझे 2-4 मित्र आम्ही बसलो होतो भेळ खात आणि तो म्हटला की इथं 400 करोडची माझी जागा आहे बरं का रस्त्याच्या बाजूला. तर म्हटलं आता काय बरोबर घेऊन जाणार आहे का महाराष्ट्रात एवढा दुष्काळ पडला आहे ना आपण हे काय करतोय, म्हटलं असं का बोलतोय. तर म्हटलं अशी परिस्थिती आहे, चला आपण एक दुष्काळग्रस्त गाव बघूया आणि काहीतरी काम करूया. मग आम्ही कलेक्टरना फोन केला तर तिथं मान तालुका सगळ्यात कमी पाऊस पडतो, तिथं खूप दुष्काळ आहे. तर आम्हाला त्यांनी 4 गावं सजेस्ट केले. आम्ही तिकडे गेलो तर दुपारी 11 वाजताची मीटिंग होती, पण 1 वाजली मीटिंग करायला. तिथं असं स्ट्राईक झालं की त्या गावात विचारलं की इथं आपल्याला सावलीला बसायला झाडच नाही आहे. तर एका म्हाताऱ्याला माणसाला विचारलं की इथं झाडं होती का, तर तो म्हणला हो, हा डोंगर पूर्ण झाडांनी भरलेला होता. तिथं स्ट्राईक झालं की पहिले आपण झाडं लावली पाहिजेत. पाणी कमी व्हायचं, नद्या आटायचं किंवा विहिरीला पाणी कमी होणं जे होतं ती मुळात गावं वसली ती पाण्याच्या ठिकाणीच वसली होती ना. मग अचानक असा काय बदल झाला की ज्याच्यामुळं हे असा दुष्काळ पडायला लागला, तिथं झाडं लावूया हा विचार स्ट्राईक झाला. मग आम्ही त्या गावात सगळ्या मित्रांनी मिळून काम करायला सुरुवात केली. तर गेली 50 वर्ष जिथं टँकरनं पाणी येत होतं, तर ह्या आम्ही मित्रमंडळींनी आणि शासनाच्या मदतीनं आणि सगळ्यांनी गावाच्या मदतीनं इतकं काम केलं पाण्याच्या डीप सीसीटीपासून ओढे रुंदीकरण, नद्या, जुनी तलाव होते ते खोदले. तर इतकं पाणी झालं की त्या एकमध्येच पाऊस आला. तिथं त्या गोडसेवाडीमध्ये 50 लाखाचा नुसता वाटाण्याचा टर्नओव्हर झाला, इतकं पाणी तिथं आलं. आणि मग यावर्षी तिकडं टँकरचं लागला नाही. महेश गायकवाड म्हणून आमचे मित्र होते, त्यांनी सांगितलं की हा देवराय नावाचा काय प्रकल्प आहे. तर 100 वर्षापूर्वी आपल्याकडे सगळीकडे देवराया होत्या आणि देवराय म्हणजे त्या गावाचं देवराई हे राखलेलं क्षेत्र आणि देवाच्या नावानं तिथं त्याची पूजा करायची, झाडं कोणी तोडायची नाहीत, असा प्रकार आपल्याकडे पूर्वीपासूनच होता. तो नव्यानं आपण सुरू करायला पाहिजे असं वाटलं आणि मग त्यातून पहिली 50 एकरची जागा आपण गायरन तिथं होतच आहे. मग तिथं सुबाबळी हे खूप आपल्याकडं नवीन आक्रमण झालं आपल्या मातीवरती आणि त्यांनी फार आपलं बऱ्यापैकी नुकसान होतं आपल्या जैवविविधतेचं. तर आम्ही तिथं पहिल्यांदा सुरू केलं आणि मग तिथं क्षेत्रळ तयार केलं आणि इथून हा विचार सुरू झाला. मग 4 गावांमध्ये हा जास्तीत जास्त राबवायचा प्रयत्न केला, तो सक्सेस झाला. आता साधारण 15-20 हजार झाडं तरी आत्ता तिथं वाढत आहेत, म्हणजे जी रोपं लावली ती आता एवढ्या प्रकारे झालीत आणि इथून तो सुरुवात झाली. तुम्ही झाडांशी कसे कनेक्ट होता, म्हणजे झाडांवर तुमचं कसं प्रेम आहे? झाडांबद्दल मला माहिती नाही, कारण मी एक तुंबारा नावाचं नाटक लिहिलं होतं, नकळत त्याच्यामध्ये असा विचार आला होता की ती जेव्हा नाटक लिहायला घेतलं तेव्हाच पहिलीच ओळ अशी होती की ऐसे एक एक ढेकुळ जमवून माती गोळा करून त्यात पाणी ओतून मातीचा गोळा बनवला असे, त्या मातीच्या गोळ्यास लाथा घालोनी तिचा मेपणा उतरवणी तीस मातीचे मोल देऊनी मळावयास घेतली असे, तीस ऐसे एक एक वीट घेतली बनवणी बहुत विटा बनवणी तयारू ठेवीला जमिनीत पाया खोदवणी दगडाचा आकार देऊनी पायात दगड बसवणी पाया भरणी करेवली ऐसे बहुत दिवस कष्ट घेऊनी लाकूड फटा गोळा करुणी छप्पर चढविले सावलीचे झाड तोडूनी सावलीसाठी वापरले. पहिल्यांदा जेव्हा कधी, नंतरचा माझा विचार की जेव्हा कधी माणसानं शेती करायला सुरुवात केली तेव्हा त्यानं राहायला सुरुवात केली असेल तेव्हा त्यानं मातीपासून आणि झाडापासून घर बनवलं. इथून मनुष्यजातीचा वास्ती करण्याचा सुरू झाला आणि मग तिथून ते नाटक सुरू होतं. मग पुढे जातो, मग शिकतो, मग शहरात येतो वगैरे 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 खूप होतं आणि तो पंचमहाभूताशी बोलतो असं त्या नाटकातलं कॅरेक्टर आहे. तर तो एंडला असं म्हणतो की आता मला जरा तोंड बाहेर काढायचं आहे ह्या देशाच्या, समाजाच्या, घराच्या, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती महात्मे होऊन गेले ते एक बरे झाले. आता रानात जाऊया, आता डोंगरात जाऊया, तिथं एक कोंब, दोन कोंब, कोंबच कोंब,
एक आपलं झाड त्याची तिथंच होणार वाढ. खरखरीत मायाळू कडा त्याला झाडाचा पडला वेढा. दगडाचं झाड विशाल त्यावर झाडाची एक मशाल. अरे वा. तर ही हिरवी मशाल माझ्या कधीही डोक्यात नव्हतं, मला काय असं लिहायचं होतं किंवा काय, पण तो तिथून विचार आला आणि नंतर मी वाढदिवसाला झाड गिफ्ट करावं असं वाटायचं. कोण मित्राच्या फार्म हाऊसवर गेलं की वडाचं झाड घेऊन जायचं असं एक मला छंद होता. आणि मग यातून त्या दिवडी चार गावात आम्ही गेलो, पांढरवाडी कोळसेवाडी, तिथल्या त्या डोंगरावरती असा प्रश्न पडला की झाडच नाही तिथं. आणि मग यातून झाड हा विषय सुरू झाला आणि तो असा पटायला लागला, बऱ्याच मित्रांना पटायला लागला. झाड हा एक विचार जर राबवायचा असेल तर तो आतून उगवायला पाहिजे, आणि जर तो उगवला तर तो मग आपण राबवायला पाहिजे. तर अशी ती सगळ्यात आजच्या काळाला उत्कृष्ट विचार कुठला असेल तर मला वाटते तो झाड आहे. ही काळाची गरज आहे, आपली गरज आहे, आणि हे ज्याला त्याला पटेल त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून आपण फक्त आपल्या आनंदापुरत लावूया आणि जगूयास. मधल्या काळामध्ये असं आहे की आमिर खान आणि सत्यजित भटकळ यांनी पाणी फाउंडेशन केलं आणि महाराष्ट्राला पाणीदार करण्याचा त्यांनी प्रयोग सुरू केला. त्याच्या आधी नाना पाटेकर आणि मकरंद अनासपूर यांनी नाम फाउंडेशनच्या मार्फत पाण्याच्यासाठी पाणी वाचवण्यासाठीचं उपक्रम सुरू केला. त्याच्यातनं काही प्रेरणा मिळाली की आपणही असं काहीतरी आता पाण्यासाठी काम होतं आहे, आता झाडांसाठीचं काम आपण सुरू करू, आणि त्याच्यातनं सह्याद्री देवरायाचा सुरू झाला. नाही, नाना म्हणजे नाना मकरंद आणि मी पहिल्यांदा तिघं आम्ही तिकडेच जाणार होतो. फक्त मला जरा असा प्रश्न होता की हे आमिर खानच्या घरी पण आमची मीटिंग झाली होती, मला असा प्रश्न पडला की पैसे देऊन किंवा आमिष दाखवून किंवा असं करून हे मला पटत नव्हतं, पण अयोग्य योग्य मला ठरवायचं नव्हतं. पण तुम्हाला पटले तुम्ही तसं करा, पण गावाला 50 लाख देऊ, 40 लाख देऊ. त्यांनी होतं काय की मला असं वाटलं की कदाचित इतर गावं मग ते विचार सोडून देतील का, ज्याला बक्षीस मिळाले तेवढेच लोकं करतील का. तर पैसे हा नाही, हे आमिष कशासाठी, तर आपण सगळ्यांनी मिळून करायची गोष्ट आहे, निसर्गाची आहे. ह्यात मोठा छोटा पैसे विसे हा विचार नको आणूया, किंवा काही लोकांची परिस्थिती नाही, छोटा मोठा नाही, सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन काम केलं एकजुटीनं तर तो प्रश्न सुटेल आणि तो पटेल. आणि तो फक्त बक्षिसासाठी, फक्त पैसे मिळतात म्हणून जो सुरुवात होते ना, योजना आल्या की पैसे आले की जरा असं मला ते स्वतःला पटलेलं नाही. आणि मग आमच्या मित्रांनी म्हटलं की ते पण चांगलं करतायत, आपल्या सगळ्यांनाच शुभेच्छा आहेत, असं नाही की ते वाईट आहे ना आपण चांगलं, असं नाही. पण हा विचार मला जास्त पडतो की झाडं घेऊन पुढे जाऊया आणि डोंगरचे डोंगर आपले जे गायरान आहेत म्हणा, किंवा शाळा तिथं देवराय असली, गाय तिथं गाया गाव तिथं गावराना गायरान असतंय, तर हे गायरानात आपण झाडं लावूया आणि बघूया कसा फरक होतो आहे तो. कारण झाडं पाणी धरतात, माती धरतात, आणि ती झाडं नंतर उन्हाळ्यात नदीला पाणी येण्याचं कारण ती झाडांनी धरलेलं पाणी असतंच ना आतमध्ये मुळांमध्ये. तर म्हणून तो झाडांवर फोकस करूया. जो आपल्याला विचार जास्त पटला आहे तो करण्यासाठी आपल्याला जास्त बरं वाटतं. एक एक ठिकाणी साधारण 50 एकरच्या किमान क्षेत्रामध्ये तुम्ही लावता, एका एकरामध्ये साधारण किती झाडं लागतात? एका एकरात साधारण 400 झाडं धरली तर मिनिमम 300, मॅक्झिमम 400 असं धरलं तरी साधारण एका ठिकाणच्या देवरायामध्ये साधारण 18 ते 20 हजार झाडं, 20 हजार झाडं आहे. आता काही ठिकाणी ती 50 एकरचे 100 एकर पण होईल, काही ठिकाणी आता 50 एकरमधले 38 एकरमध्येच लागलीत, अजून 12-13 एकर लावायचे आहेत, असं चालू आहे. पण ह्यात कसं ठेवलं आहे की मिशन म्हणून, चला आत्ताच्या आत्ता सगळे प्रश्नांचं उत्तर सोडूया असं काही डोक्यात नाही. मला झाड लागलं आमच्या मित्रमंडळींना, ते झाड वाढलं तर त्या बघण्यात त्याच्यात सगळ्यात एक आनंद मिळतो. आणि आपण पिकनिकला जाऊ असं समजून एक काम करूया, असं सगळ्या प्रश्नांवर आपल्याला उत्तर शोधायचं असं नाही, पण त्यात खरंच आनंद आहे आणि बराच तो विचार पटायला लागला म्हणून तो वाढायला लागला. मग काय झालं की औरंगाबादचे आमचे रवींद्र भणसोड म्हटले की मी आमच्या वागलगावमध्ये करतो, तर त्यांनी एकदम स्वतःच्या जीवावरती अगदी गावाचा सगळ्या मदतीला एकट्ठा करून त्यांनी इतकी काळी माती आहे, इतकी सुंदर जमीन आहे, तिथले आयुक्त भापकर साहेब आहेत, दोघांनी मिळून आम्ही एकदम एकाच दिवशी 17 हजार झाडं लावली. आणि आता पुढं ते काम चालूच आहे. मग आमचा 40 गावचा मित्र आहे राजेश म्हणून ठोंबरे आणि सातोसकर किंवा उन्मेश दादा म्हणून आहेत, तर ह्या लोकांनी खूप मनावर घेतलं. किंवा पांडुरंग सोनाने मस्केवाडीचा आहे, फलटणचे आमचे महेश गायकवाड आहेत, त्यांनी मनावर घेतलं. तर हे सगळे मित्र आले आणि त्यांनी गोष्टी मनावर घेतल्या. सीताराम राऊत म्हणून आहे संगमनेरचा, तर जे खरे मित्र आहेत आम्ही यावर्षी ठरवतो आणि पुढल्या वर्षापर्यंत तो नेतो.
जसा शिवराम घोडके यांचा बीडचा जो आहे कृषीभूषण मिळाले त्याला, ते यावर्षी त्यांनी त्या पालवणला इतकं सुंदर आयोजन केलं आणि 15 शाळेतली मुलं आली आणि मुलांवरती कॉन्सन्ट्रेट करतोय की मुलांनी जर झाडं लावण्याचं त्यांच्या मनात आलं, ते विचार त्यांच्यापर्यंत जर पोहोचले तर ते जास्त चांगले होतील आणि पुढे झाडं कशी हजारो 500 वर्षे 1000 वर्षे 1500 वर्षापर्यंत जगणारे झाड आहेत, तर आपण त्यांना वाढवण्यासाठी मुलांच्यात हा विचार जास्त रुजवावा या विचारून सुरू. आपल्याकडचा अनुभव असा आहे ना की झाडं लावायला लोकांना उत्साह असतो पण नंतर ते टिकणं रुजणं वाढणं ह्याच्याकडे फारसं लक्ष नाही दिलं जात आणि त्याच्यामुळं लाखो झाडं लावली जातात. सरकार तर कोट्यांच्या आकड्यांमध्ये झाडं लावतं पण प्रत्यक्षामध्ये आपण बघतो तर ते फक्त एक सोपस्कार होतो, एक कार्यक्रम होतो, नंतर ती झाडांचं काय होतं कोणालाही कळत नाही. तुम्ही ती झाडं जी लावता आहात ते प्रत्येक झाड जगलं पाहिजे याच्यासाठी काय वेगळं करताय? पहिलं तर अवेअरनेस करतो की तो मित्र आहे, तर रघुनाथ ढोले नावाचे आमचे मित्र आहेत, ती जागा बघून येतो, तिथं पाण्याची सोय आहे का बघून येतो, नंतर ते मंडळ आणि ती माणसं खात्रीशीर आहेत का, ही खरंच काम करणारी आहेत का, मग ते चेक केल्यानंतर असं वाटतं. एक तर जे आत्तापर्यंतचे मित्र आहेत ते खरे मित्रच आहेत आपले, म्हणजे आपल्यापासून ते दुरावलेले नाहीत की कोणानंतर विश्वास ठेवला आहे आणि करतो आहे अशातला भाग नाही. तो पांडुरंग सोनाने माझा 20 वर्षापासूनचा मित्र आहे, रवींद्र भणसोड माझे 20 वर्षापासूनचे मित्र आहेत, अरविंद जगताप आमचा मित्र आहे, माहितीच आहे महाराष्ट्राला माहिती आहे अरविंद जगताप कोण आहे, तर त्याच्या गावात लावलेली झाडं हे काय तो पळून जाणार नाही कुठे. तर अशा ठिकाणी झाडं लावतो आहे की जिथं नक्की लागणार आहेत, पाण्याची सोय झाली आहे का, तिथं ठिबक सिंचनची सोय झाली आहे का आणि कुठे कुठे काय काय कमी पडते ह्याच्यासाठी आपण काय काय करू शकतो असा विचार घेऊनच ते काम सुरू करतो. त्यामुळं समजा 15,000 झाडं आत्ता देवडीला लावलीत मान तालुक्यात, ते आजही जाऊन बघितले तर असे वाढत आहेत आणि तिथं समजा खूप प्रॉब्लेम आले, झाडं तोडली काय, मशीन चोरीला गेली काय, ठिबक सिंचनचे पाईप चोरीला गेले काय, ह्या सगळं वाईट काय चाललं हे सगळं सोडून चांगलं कुठे जास्त चाललं आहे त्याला सपोर्ट करायचं आणि पुढे जायचं. तर रिझल्ट चांगला आहे, आत्ता त्या गावातली 15,000 ते 20,000 झाडं अशी एवढीशी रोपं होती ती आता एवढी एवढी झालेली आहेत. तुमच्या झाडं लावण्याच्या मोहिमेमध्ये जर कुणाला सहभागी व्हायचं असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे? समजा राजीव खांडेकरांना मदत करायची, तर राजीव खांडेकरांनी खरंच झाडाबद्दल काळजी असली पाहिजे आणि ते त्यांना विचार पण पटला पाहिजे. मग तुमच्या नावाने वृक्ष बँक करू आपण, समजा की तुमच्या नावाने 1,000 झाडं आपण लावू, तर 1,000 झाडं लावायला काय 10 लाख रुपये खर्च आला, तर ती 10 लाखाचा कसा कसा विनिमय होईल आणि ते आपण कसंपर्यंत तिथपर्यंत पोहोचू, मग तिथं ठिबक कसं होईल, काय कसं होईल, ती झाडं विविध कशी असली पाहिजेत, कारण नुसती सीताफळं लावा तुम्ही म्हटलं तरी उपयोग नाही ना, नुसते पैसे देऊन. तुम्ही किती झाडं लावता, किती प्रकारची झाडं लावता? आत्तापर्यंत 150 पर्यंत आम्ही पोहोचलोय. 150 प्रकारची झाडं, त्याच्यामध्ये फळांची फुलांची जंगली झाडं किंवा ते रघुनाथ ढोले आहेत आणि सुहास वांगणकर यांचा इतका अभ्यास आहे, इतका अभ्यास आहे की तो पार्ट आम्ही त्यांच्यावर सोडला आहे की तुम्ही सांगा कुठली रोपं लावायची कशी लावायची. तर तो त्यांनी आता ह्या 81 प्रकारची झाडं आम्ही वागलगावला लावलीत, मग त्या विभागाला कुठली सूट करतात, तिथं कुठली वाढतील, कुठली झाडं जगतील, असा तो अभ्यास करायला लागतो. ते रघुनाथ ढोले आणि वांगणकर करतात. रघुनाथ ढोलेंचा किस्सा मला फार चांगला वाटतो की ते असे रात्री जेवण बनवत होते आणि तिकडे लाकडं असे पेटात ठेवली होती आणि शेकत होते आणि ते बघता बघता वाटलं की यार हे झाड मी जाळतो आहे, असं माझ्या 1,000 पिढ्यांनी जाळली झाडं आणि त्याच्यावर मी जगलो आहे, तर ह्या झाडांसाठी मी कधी काहीच केलं नाही, अरे यार माझ्यावर फार मोठं ऋण आहे आणि म्हणून मला ही झाडं लावली पाहिजेत. तर ते गेले 10-20 वर्ष दरवर्षी 1 लाख ते 2 लाख रोपं तयार करतात आणि जी जी लोकं लावणार आहेत त्यांना ती गिफ्ट म्हणून देतात, त्याच्यावरून एक पैसा पण घेत नाहीत. तर ह्याला म्हणायचा संवेदनशील माणूस, तो सुहास वांगणकर नावाचा माणूस आहे, त्याला इतकं पक्षी प्राणी झाडं इतकं ज्ञान आहे आणि तो इतका धडपडत असतो वेगवेगळ्या ठिकाणी लोकांना सपोर्ट करून करण्याचा. तर जशी दुर्मिळ वनस्पती असतात, जशा औषधी वनस्पती असतात, तितकेच ही दुर्मिळ माणसं आहेत, तीसुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत की असं काहीतरी जगात चालतं, अशी काहीतरी महाराष्ट्रात माणसं आहेत, यांची आपण कदर करायला पाहिजे. तर त्या अर्थानं आपण संवेदनशील असणं, असं उगाच लाकडाच्या खुर्चीवर बसलं की तिला दुखतंय आता असं अशा अर्थानं न आपण संवेदनशील असं राहूया की त्याच्या बदल्यात काहीतरी करायला पाहिजे की नाही, म्हणजे झाड याच्यासाठी की झाड हा ऑक्सिजन जन्मापासून मरेपर्यंतचा जो ऑक्सिजन आहे ते फक्त झाडाकडून मिळतो की नाही आपल्याला,
अन्न पाणी आहे ते झाडाकडून मिळते का ना आपल्याला, आणि मग याच्या पलीकडंच जर बाकीचं टी व्ही नसला तरी चालेल, हे पिक्चर नसलं तरी चालेल, घर नसलं तरी चालेल, गाडी नसली तर चालेल, पण ऑक्सिजन एक दोन मिनटं नसलं तरी चालेल का, अन्न पाणी नसलं तर चालेल का, नाही. सगळ्यात बेसिक गरज हीच आहे आणि तीच कमी व्हायला लागली आहे. तर हे आपल्याला दृष्टांत किंवा आपल्याला का पटत नाही की हे आपल्याला करायला पाहिजे आणि हे लावायला पाहिजे आणि आपण सगळ्यांनी मिळून ते जास्तीत जास्त का नको करूया. शेतकऱ्यांकडे आज जमिनी खूप कमी आहेत, म्हणजे अल्पभूधारक शेतकरी असतात, त्यांना जमीन नसल्यामुळे झाडं लावू शकत नाहीत, आणि ज्या काही जमिनी आहेत त्या फॉरेस्टच्या आहेत. मग फॉरेस्टच्या जमिनींमध्ये आपण जाऊन कुठल्या संस्थेने जाऊन झाडं लावता येतात का मुळात, आणि अशा प्रकारे काय काय अडचणी तिथं समोर येत आहेत? नाही, अजून आपल्या गव्हर्नमेंटनं झाडं लावायला बंदी केलेली नाही. आपण कुठेही झाडं लावू शकतो. झाडं लावण्यापेक्षा आपण असा अभ्यास केला पाहिजे की ते झाड जगणार आहे कसं, तर तो अभ्यास आधी केला तर आपण कुठेही लावू शकतो झाड. फक्त गाव असतं तिथं गायरान त्यांचं असतंच असतं, बहुतेकांनी अतिक्रमण केलेलं असतं, तर त्याच्यात न पडता जेवढी कुठे शिल्लक जागा असेल तिथं लावूया. आपले कॅनॉल आहेत सगळे, कॅनॉलच्या बाजूला 100 फुटाचा कॅनॉल असतो, जागा ॲक्वायर केलेली असते, त्या 40 फुटात कॅनॉल असतो, 30-30 फूट जागा बाजूला आहे, तिकडं झाडं लावू शकतो. तिथं पाण्याची सोय असतेच असते. तर तुमचं मंडळ असेल, गाव असेल, त्यांनी ठरवलं की कॅनॉलच्या बाजूने झाडं लावूया, तरी झाडं लावू शकतो. झाडं लावायला काही प्रॉब्लेम. या कामासाठी सरकारची काही मदत घेताय तुम्ही? अजून तरी नाही. तुम्ही फार असे मातीशी कनेक्ट असलेले वगैरे आम्हाला वाटता, पण तुम्हाला असं कोणतं झाड आहे जे आवडतं, खूप आवडतं, आणि त्याच्या मागचं कारण काय की मला हे झाड फार आवडतं बाबा? उन्हात जरा चाललं पाहिजे तेव्हा झाडाचं महत्त्व कळेल. आणि असं उन्हातनं चालून गेलो ना की इथं झाडाची सावली आहे, इथं ऊन आहे, तिथं 1 फूट इकडं आल्यामुळं इतकं एसीत आल्यासारखं का वाटतंय हे तेव्हा कळेल. आणि जितकं मातीशी जवळ नातं आहे तेवढे तुम्ही नैसर्गिक मारणार. आणि झाड मी आता गावाकडनं आलो तर मला असं वाटतं की आमच्या मी माझ्या आयुष्यातलं पहिलं नाटक केलं ते चिंचेच्या झाडाखाली, पिंपळाच्या झाडाखाली. गाव असतं तिथं मोठी मोठी हजारो वर्षापासून वाढलेली झाडं आहेत. तर माझ्या वडिलांना विचारलं मी की हे झाड कधी आहे चिंचेचं झाड, माहीत नाही बाबा आमच्या वडिलांच्या वेळेचं आहे ते. मग त्यांना माहीत नाही त्यांच्या वडिला, तर म्हणजे ह्या झाडानं कित्येक पिढ्यांना चिंचा दिल्यात, कित्येक पिढ्यांना कुठेही जीवनसत्व असेल, प्रत्येक झाडाकडून वेगळं वेगळं जीवनसत्व मिळतं, ते एका झाडाकडून मिळतं, तर आपण काय देतो झाडाला? तर काहीच देत नाही. म्हणजे तू साधा विचार केलास की तुझ्याजवळ एक कार आहे, त्या कारचा मेंटेनन्स काढलास आणि एक आयुष्यात झाड लावलंस, त्याचा मेंटेनन्स काढलास, तो तुरू फरक लक्षात येईल की झाडासाठी काहीच केलं नाही, पण तुझ्या मुलाला, तुझ्या नातवाला, सगळ्यांना ते झाड उपयोगी पडेल. पण तुझी जी काही गाडी असेल ती 4-5 वर्षांनी खात्यात भंगारात टाकायला लागेल, बरोबर की नाही? आपण कंपेअर असा विचार केला की एक झाड किती महत्त्वाचं आहे. 5 फळाची झाडं, 5 सावलीची झाडं, 5 वेली असतील, कुठली पण झाडं, प्रत्येकाने एक पंचवटी देवाची योजना मानतात, 5 झाडं म्हणजे चांगल्या गोष्टीला असते. तर एवढे कम्पॅरिझन करून केलं तर केवढा विचार पुढे जाईल. तर आपल्या सगळ्यांना खरं हा विचार पटायला पाहिजे की आपण हे सगळ्यांनी मिळून करायला पाहिजे. 3 करोडची गाडी घ्यायची आणि म्हणायचं काय उन्हाळ्यात, हे जरा झाडाखाली लावर आहे तर झाडाला काय देतो आपण? लोकांच्या आवडीची एक गाडी असते की बाबा मला ही गाडी घ्यायची आहे, तसं झाड नसतं. तर तुम्हाला असं कोणतं झाड आवडतं? पण मला खरं जांभळाचं झाड आवडतं, कारण आमच्या वडिलांनी आमचं अख्खं घर जांभळाच्या झाडाने बांधलं आहे. ते कापलेलं घर पण आहे माझं, ते जांभळाचं झाड पण आहे, आणि अजून भरपूर जांभळं देतो, मोठी जांभळं देतं. आणि माझे वडील उन्हाळ्यात गावाला पाणी असताना विहिरीचं पाणी कमी व्हायचं, तपेल्यानं पाणी आणायचे, आधी घरी भरायचे, तपेलं भरून ठेवायचं, परत रानात जायचे, 1.5-2 किलोमीटर डोकर पाणी घेऊन जायचे आणि त्या झाडांना पाणी घालायचे, परत यायचं. तर मला ते बघितलेलं चित्र आजही आठवतं. सर, साताऱ्याचं रोपटं दक्षिणेत जाऊन कसं वाढलं? कारण तुमची कथा महाराष्ट्राला ऐकायला आवडेल की तुम्ही साताऱ्यात जन्म घेतला, मुंबईत कसा आला आणि पुढे महाराष्ट्राच्या मातीत वाढलात, पण जेव्हा दक्षिणेमध्ये गेला त्याचा महावृक्ष झाला अभिनयाच्या रूपाने, तर ती संघर्ष कथा कशी आहे? नाही, मी 7वीपर्यंत शाळा शिकणार होतो, मग मला घोराकडं म्हशी राखायला ठेवायचं होतं, मग मावशीकडे गेलो, तिथं पत्र आलं, मग पाच जणांना कळलं, मग आई म्हटली मावशीला की माझ्या मुलाला शाळेत ठेव, मग तिनं ठेवलं. मग कुठल्या गावाला? होळ. अच्छा. मग तिकडे 8वी 9वी केली, मग 10वीला बहिणीकडे गेलो, मग मी डी एड केलं, तोपर्यंत आमची धरणात जमीन गेली होती. मग मला कुठल्या धरणामध्ये? कन्हेर धरणात. अच्छा. कन्हेर धरणात जमीन गेली तर मग आम्हाला पाटबंधारे खात्यात नोकऱ्या मिळाल्या, तेव्हा मला वॉचमनची नोकरी मिळाली, ते मी FOSY TVला वॉचमन म्हणून काम केलं. आणि त्या काळात एक नाटकाची आवड. कुठल्या गावामध्ये होता तुम्ही त्यावेळेला? वेळेकामठी, 7 पासून 8-10 मैलावरती वेळेकामठी नावाचं गाव होतं.
सातारच्या खाली कृष्णानगरला तिथं आमचं ऑफिस होतं, तिथं काम केलं, एफ वाय एस वाय टी वाय तिकडे झालो. मग नाटकाची आवड सुरू झाली, एकांकिकेची सुरू झाली, मग मुंबईला आलो आणि मग अभ्यास केला नाटकाचा. नट व्हायचं ठरवलं होतं मनातल्या मनात, कोणाला सांगितलं नव्हतं. पण एक वाक्य मी घेऊन आलो होतो की आपल्या आपण बरे आणि आहोत तिथे खरे, आपल्याला काय पोढे जायचं नाही आणि आपल्याला काय झेंडे कुठले लावायचे नाहीत. आपल्याला जेवढा रस्ता दिसतो तेवढा चांगला जायचा, शांतपणे जायचा, करत राहायचं आणि समजलं तेच करायचं, नाही समजलं ते विचारायचं. साध्या साध्या गोष्टी आहेत पण फार महत्त्वाच्या आहेत. आणि तो करत करत गेलो, लोकांना आवडत गेलं, मग साऊथला बोलवलं तिकडचं. नाही हे तुम्ही म्हणजे फास्ट, तुमचं स्टोरी जे आहे ना ती फास्ट फॉरवर्डमध्ये चालली. खरं त्याचं की वेल बिगन इज हाफ डन अँड हॅस्टिक क्लाइंबर्स ऑफ सडन फॉल. किंवा सातारवरून मुंबईला येताना मला सांगितलं होतं प्रमोद कुपोडे नावाच्या मित्रानं की तुमच्या पंखात जेवढं बळ असेल ना तेवढंच उंच जावं. मदत कोणाची घ्यायची नाही, एकदम मदत घ्यायला सुरुवात केली ना. जगात चांगली माणसं खूप आहेत याच्यावरून दिसतं. मी जेव्हा साताऱ्यात ना आलो इकडं तेव्हा मी एवढंच म्हटलं होतं की सातारला एक भैरवाचा डोंगर आहे, म्हणजे तो सह्याद्रीचा डोंगर आहे. तिथं जाऊन नाटकाचा अभ्यास केला आहे, वॉचमन म्हणून काम करायचो त्यामुळं परीक्षा जवळ आली की कॉलेजची मग जास्त अभ्यास करायचा, तो तिथं डोंगरावर केला आहे. नाटकाचे सारेगामा पदनिसा असेल, आवाजाचा असेल, एक्सरसाइज तिथे केलेत. त्यामुळं मी म्हणतो माझा गॉडफादर कोण आहे तर सह्याद्रीचा डोंगर. ते घेऊन इकडं आलं आहे. पण साऊथला पहिली भारती नावाची फिल्म केली, ती 100 दिवस चालली. त्याला संधी कशी मिळाली तुम्हाला पहिल्यांदा साऊथला बोलवणं कसं आलं? शूल चित्रपट केला होता, त्याचा ज्ञान राजशेखर म्हणून डायरेक्टर होते, ते सेन्सॉर चीफ होते, त्यामुळे ते पहिल्या शूल हिंदी फिल्म पण चेक केले, सेन्सॉर व्हायची तिकडे. तेव्हा त्यांनी त्यांना बघितलं की भारती हे कॅरेक्टर तिकडचे संत तुकाराम समजा. कास्टिंग त्यांना करायचं होतं, त्यांना माझा चेहरा दिसला की त्याला मॅच करते. पण हा रोल तर रजनीकांतला पण करायचा होता, कमल हसनला पण करायचा होता, नाझरला पण, तामिळ जेवढे लोक होते त्यांना तो करायचा होता. आणि त्यांनी मला सिलेक्ट केलं, बघितलं, मग मला भेटले, मग आम्ही केलो. खूप मन लावून केला, म्हणजे पहिल्या तामिळ चित्रपटासाठीसुद्धा मी प्रॉम्प्टिंग नव्हतं घेतला आणि तो 100 दिवस चालला. ते तामिळ म्हणजे आपण जे करतो आहे तर त्याचा अर्थ कळायला पाहिजे, तो डायरेक्टर सांगत असेल पण डायलॉग ते म्हणणं तर ते फारच अवघड जात असेल ना. कसं झालं, मी तेव्हा कलकत्ता मेल नावाचा सिनेमा करत होतो शूल नंतरचा लगेच, ज्याच्यामध्ये अनिल कपूर, मनीषा कोयराला वगैरे सगळे होते, आणि त्याचं शूटिंग पण तिकडंच चाललं होतं. तर मी 4-5 महिने आधी त्यांचे डायलॉग मागून घेतले होते. खास एक माणूस शिकवायला ठेवला होता, तर तो मला कधी कळायचाच नाही. तेव्हा तो टेप रेकॉर्डर असतो ना छोटा कॅसेटवाला, तो घ्यायचा, त्याला रेकॉर्ड करायचं, मग तो बोलायचं ते कळायचं नाही, मग ते फास्ट फॉरवर्ड वाटायचं, मग ते जरा फास्टमध्ये एकदा रेकॉर्ड करायचं, मीडियमने एकदा बोलून रेकॉर्ड करायचं, स्लो एकदा रेकॉर्ड करायचं, मग ते ऐकायचं ऐकायचं ऐकायचं, मग ते लिहून घ्यायचं, मग त्याचा मराठीत अर्थ लिहून घ्यायचा. आणि असं करून करून शिकत जायचं एक एक लाईन एक एक. आणि भारतीच्या तर कविता तर फार अवघड, सुब्रमण्यम भारती. तर त्यामुळं ते कसं होतं, फिजिटिव्हल स्त्रीगळ कष्ट पडरतुपती नान दुःखम ताटमळीयल. तर त्यावेळेला ते वाक्य समजून घ्यायला मला इतकं, मग मी लिहून काढायचं, फी जी टी व्हील स्त्री गळ कष्ट पडरुद्ध पती नान दुःखम ताड मुळियल. तर मग ते तसं म्हणायचं, असं करून करून. अर्थ काय होता? फिजी टी व्हील स्त्री गळ, फिजी आयलंडवरती काम करणाऱ्या स्त्रिया कष्ट पडरुद्ध पती, त्यांना उसाच्या शेतात काम करणाऱ्या स्त्रियांना खूप कष्ट पडतात, ते ऐकून मला नान दुःखम ताड मुळियल, मला दुःख आवरत नाही. असंच ती बायको म्हणते की ह्यांना जेवायला, बायको म्हणते इथं घरात अन्न नाही खायला, तुम्हाला पीजी टीवर वेगळ्याचा प्रॉब्लेम झाला आहे. तर तो म्हणतो की मी कलावंत म्हणून जगाकडं एका शिखरावरनं बघतो आहे, घरात मी नवरा म्हणून कमी पडत असेल. असं खूप चांगला सिनेमा लिहिलेला होता, खूप चांगले सीन्स होते, त्यामुळं एक आपल्याला पण समृद्ध व्हायला मिळालं, सीन पण करायला मिळाले, भाषा पण शिकायला मिळाली. आणि जगात मी एवढंच सांगतो की जगातली कुठली भाषा ग्रेट असेल तर ती फक्त आईची भाषा. आणि मी त्या माझ्या आईच्या भाषेत सगळं समजावून घेऊन मराठीत लिहून घेऊन करायचं, त्यामुळं मला ते समजायचं. आणि समजल्यानंतर उच्चारात इकडे तिकडे झालं तर ते डबिंगमध्ये बघतोच आपण, त्यामुळं ते व्यवस्थित करता आलं. पण मग आता तुम्हाला तमिळ येतं बोलता? तमिळ समज तर येतच असेल, कारण तुमचे तेलुगू मराठीत जेवढे झाले त्याच्या 64 सिनेमे तुमचे तेलुगूच झालेले. तेलुगू येतं बोलता मला येतं, तेलुगू समजतं पण. आता डायरेक्टर मला सगळं नॅरेशन तेलुगूत देतात, मी तेलुगू डायलॉग इम्प्रोवाइज पण करू शकतो. अरे आणि काही नाही, मला असं वाटतं की मी सांगतो उदाहरण नेहमी की महाराष्ट्रातलं उंच शिखर आहे कळसूबाई,
ते चढायला 3 तास लागतात. ते जर स्टेप बाय स्टेप नीट शांतपणे चढत गेलो तर आपण उंच शिखरावर जाऊ शकतो. तसं आपण फोकस नीट ठेवला आणि हळूहळू करत गेलो तर नक्की गाठता येतं. पण तेच कळसुबाईला गोल गोल फिरलं तर आयुष्यभर जाणार नाही. तसं भाषा म्हणजे काही फार अवघड नाही आहे. पण एक एक शब्द, मी समजा पहिला चित्रपट केला, रोज 5 शब्द लिहून घ्यायचो, त्याचं मराठीत अर्थ लिहून घ्यायचो. दुसऱ्या दिवशी 10 व्हायचे, 10 दिवसांनी 100 व्हायचे, असे वाढत वाढत 1000, 2000, 3000. एकदा एक 1000 शब्द यायला लागले की बाकीचे शब्द त्याच्या शब्दांनी कळायला लागतात आणि आपण समजून घेतो. पण आपण म्हटलं नाही रे ती भाषा जाम अवघड यार काय. आपण जन्मात एक एक शब्द शिकलो ना, मम्मा बाप्पा बाबा, खरंच एक एक शब्द शिकलो ना. त्यामुळे जगातल्या कुठल्याही भाषेत काम करायचं झालं तर मला कधीच प्रश्न येणार नाही आता, कारण सगळीकडे ह्युमन बिईंग सेम आहे ना. त्यामुळं तिथला शब्द म्हणतानाचा उच्चारात फरक येईल. पण तेलुगूत आज सगळ्यात चांगला गोष्ट माझ्या बाबतीत झाली की स्लँग जो माझा सातारगडचा आहे, गावचा आहे, तो त्यांना आवडला आणि माझं तेलुगू त्यांना वेगळं वाटलं. ते म्हटलं की आमच्या तेलुगूच्या हजारो वर्षाच्या परंपरेत हा एक स्लँग नवीन आला आणि तो त्यांना गोड वाटला. हे देवण सगळे आपण एकच आहोत ना. तुम्ही तिकडे सातारी तेलुगू बोलता. माझा कट्ट्यावर आल्यानंतर सयाजी शिंदेंना खूप आनंद झाला की प्रतिक्रिया तेलुगूमध्ये कसं म्हणता येईल. ओ नाको नाको चला मंची फील आईंदी, माझा कट्टालो नाको चला मंची फील आईंदी. इंग्लिश शब्द तिकडे पण वापरतात. पण होतं काय की ग्रामर मी बरोबर वापरतो की नाही असं नाही, की खरं तर आपल्याला स्वतःची आपली मराठी भाषा पण नीट बोलता येत नाही. कुठल्याच भाषा आपल्याला बरोबर येत नाहीत. सगळ्या भाषांचं सगळं मिक्सचर असतंच असतं, त्यामुळं व्याकरणात चूक होण्याची शक्यता असते. पण मला वाटते नाको चला मनची फील आहे असा करेक्ट. थँक्यू सर, थँक्यू. सह्याद्रीच्या कुशीत तुमचा जीव रमतो. मुंबईत झाडं कमी होत चालली आहेत, जीव गुदमरतो इथे. हो खूप गुदमरतो आणि माझाच नाही अख्ख्या शहराचा जीव गुदमरतो इथं. शहरांची सुधारणा होणं फार अवघड आहे. काही जर सुधारणा झाल्या तर त्या खेड्यातच होतील. आपल्याकडं फार अवस्था वाईट आहे. इतकं म्हणजे नॅशनल काही आपल्या मोठ्या वाईट गोष्टी काय झाल्या तर त्या शहरांना फार मोठे फटके बसणार आहेत. पण शहरात बरेच मोठे प्रॉब्लेम आहेत जेवढे खेड्यात नाही आहेत. ॲक्च्युली पुन्हा तुमच्या लेखन या विषयाकडे येतो. तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ते ऑडिओ बुक पण झालं. तुम्ही म्हणालात ती 37 पानं मी लिहिली, पण ती खूप अल्पावधीत लिहिली. काय स्फुरलं आणि ते कसं उगवलं तुमच्याच भाषेत जर सांगायचं सर. त्या नटरंग नावाचं नाटक करत होतो, त्याच्यात त्या गणाची भूमिका करत होतो मी आणि लावणी त्यात होती. आणि तो लावणीचा डान्स 11 वाजेवर प्रॅक्टिस चालायचं आणि सगळे जायचे. त्यानंतर मी लावणीचं प्रॅक्टिस करायचो आणि मग घरी जायचो. त्यामुळे असे पाय सुजलेले होते. 2-3 दिवसावर नाटक होतं आणि घरी जाऊन दादर स्टेशनला काहीतरी ते शेवटचं भाजीपाव वडापाव काहीतरी खाल्लं आणि सायनला उतरलो. तिथून चुनावटीला राहत होतो, चालत गेलो. आणि घरी गेल्यानंतर असा प्रश्न पडला की काय नाटक असतं, ती इतकी पात्र, त्यांचे एवढे ग्राफ आणि विचार, ह्याच्या पलीकडे नाटक नसतं का. असाच बसलो होतो आणि एक रजिस्टर दिसलं समोर म्हणून घेतलं आणि लिहायला सुरुवात केलं. ती पहिली ओळ अशी आली, ऐसे एक एक ढेकुळं जमवणं. लिहित गेलो. त्यातले 2-3 प्रसंगाला हातच चालत नव्हता असा. मग त्यातलं पान सोडलं, जरा थांबलं, आता हा प्रसंग ओके काढला, तो नंतर लिहूया. असे 3 प्रसंग तरी मी दुसऱ्या दिवशी सकाळी लिहिले. एका रात्रीत लिहिलं असं म्हटलं जातं. रात्री 2:30 ला 3 ला सुरू केलं असं काहीतरी, सकाळ झालं तोपर्यंत संपलं होतं. त्यातले 3 प्रसंग 3 पानं होती कोरी, ती मी नंतर लिहिली. त्यातलं हे शेवटचं एक होतं की आता रानात जाऊया, डोंगरात जाऊया, तिथं 1 कोंब 2 कोंब हे एक लिहिलं. त्यानंतर पहिल्यांदा तिथे येईन गणपतीची आणि आरती होते, भूकंप चालला आहे, आरती होते. त्यात एका बाजूला गणपती आणि एका बाजूला अल्ला आहे, तर त्यांचं मोठा मोर्चा आला आहे आणि अल्लाचे लोक गणपतीच्या तिकडे गेलेत. अल्ला गणपतीच्या मंदिरात गेला आहे का, तर आता मुसलमान लोक गणपतीच्या इकडे हल्ला करतील ना, तेव्हा अल्ला दिसल्यानंतर तिथे हल्ला करणार आणि गणपती मशिदीत जाऊन बसला आहे. कारण हे लोक तिकडे आत्ताच्या परिस्थितीला हे खूप साजेसं आहे आणि तुम्हाला लाईव्ह ऑन स्टेज मलाही ते बघता आलं नाही, पण आम्ही खूप ऐकलं आहे. हा प्रसंग जर तुम्ही तुंबारातला जर सादर केला, कारण तुम्ही ऑन स्टेज पण हे सादर केलेलं आहे. मंदिरावर केला हल्ला, गणपती गेला मशिदीत, मशिदीवर झाड उमराचं, उमराच्या झाडावर लाईला लाई लाईला महाराज की जय जय नको, पराजय पराजय नको, नावच नको, देवच नको, धर्मच नको, हकला हकला, हटाव हटाव, दमल शांती पाहिजे शांती असं काय. ज्या ज्या गोष्टी मला खूप अंडरलाईन झाल्या त्या त्या गोष्टी त्या दिवशी उतरल्या आणि ते लिहून झालं. तर तसा काही त्याचा काहीच विचार नव्हता.
पण जसं मी शेवटीचं सांगितलं ना की मध्य प्रदेशच्या भीमवटिकाच्या तिथं आम्ही गेलो होतो आणि तिथं मोठाले डोंगरावर दगड आहेत आणि तिथून एक असं झाड वाढत एवढंसं मूळ आणि बघतोय कितीतरी लांबपर्यंत आणि वरती एवढंसं झाड वाढलेलं तर ती आहे का दगडाचं झाड विशाल त्यावर झाडाची एक मशाल आणि मग आता खूप झाल्या मशाली घेऊन पेटवून क्रांती करणं तर हिरवी मशाल हीच खरी आता क्रांतीची गरज आहे तर ती हिरवी मशाल असावी का असा नंतर काढलेला अर्थ पण ते त्या ओघात लिहून गेलं होऊन गेलं. आम्ही असं ऐकलंय की तुम्ही जिथंही कार्यक्रमाला जाताय किंवा वृक्षारोपणाच्या निमित्तानं जात असाल तिथं तुम्ही पहाटे 5 वाजता उठता आणि चालायला लागता कुठल्या तरी एका डोंगरावर जाता काय कारण आहे त्याच्यामागे. मला एक तर लवकर उठायची सवय आहेच आहे साऊथला सगळ्याच नटांना ती आहे फार वेळेवर सुरू होतं काम तिकडं आणि माझं असं नेहमीच सांगणं आहे की संध्याकाळचे मित्र कमी करा सकाळचे मित्र वाढवा आयुष्य खूप चांगलं असेल कारण तर सकाळचे मित्र बरेच आहेत सगळीकडे आहेत म्हणजे ऑल ओव्हर इंडिया कुठं पण जातो ना तर आमचा ग्रुप असतोच असतो त्या विभागातला सकाळी उठायचं आणि जायचं मग तिकडचे डोंगर तिकडचे किल्ले तिकडची माहिती असं फार फार मजा येते त्या गोष्टींना अगदी खूप इतिहास कळतात गप्पा मारायला पण मजा येते फिरायला पण मजा येते आणि असं. सर तुम्ही विविध भूमिका साकारलेल्या आहेत पण तुम्ही आत्ता बोलताना तुमच्यातला जो संवेदनशील माणूस आहे तो आम्हाला वेळोवेळी जाणवतोय पण एक कलाकार म्हणून तुम्ही स्टेजवर वावरत असताना तुमच्या विलन म्हणून ज्या भूमिका साकारलेल्या आहेत त्या सगळ्यात जास्त लक्षात राहतात पण तुम्हाला आयुष्यातले खरे विलन कोण वाटतात. अति महत्वाकांक्षा सगळ्याच गोष्टींची हे विलन विचार आहेत ना कारण एक वाक्य मला ते गांधींचं खूप आवडतं की सत्ता मत्ता आणि विद्वत्ता ह्या सगळ्याचा नाश अटळ आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण किती जास्त करावं त्यामुळं फार मोठं व्हायचं आहे फार गमवायचं आहे फार हे सगळं हे राक्षसी विचार आहेत ना. साधं राहूया छान राहूया खरं राहूया आणि आनंद घेऊया आणि आनंद देऊया आयुष्याचं मला वाटतं एवढंच असावं मी मानतो की जन्माला आलो आहे तर आपण आनंद देत देत आनंद घेत घेत संपावं लोकांना त्रास देऊ नये आनंद द्यावा आणि आनंद नाही. पण असं म्हणताना तुम्ही जिथं होता तिथं तुम्ही समाधानी नव्हता तिथून इथं इथून तिथं संघर्ष करतच तुमचा पण म्हणजे त्यामुळे एका पॉइंटला जैसे ठेवले तसेच राहावे तसं नाही फक्त गोलगोल नको फिरायला पुढे जाऊया पण हळू जाऊया अगदी त्याला मागे टाकायचं त्याला मागे टाकायचं त्याच्यापेक्षा मला जास्त कमवायचं आहे असले विचार न ठेवता आपली आपल्याशी स्पर्धा ठेवा ना स्पर्धा आपण फक्त आपल्याशी ठेवूया आणि आपण जिथं आहोत त्यापेक्षा स्टेप बाय स्टेप जर पुढे जाण्याचा प्रयत्न करूया हे करत जाताना दुसऱ्याला त्रास नको देऊया. आपण बऱ्याच भाषांमध्ये आणि वेगवेगळ्या प्रांतांमध्येही काम केलेलं आहे पण तुम्ही तुमचा जो लहेजा आहे म्हणजे तो सातारी टोन असेल किंवा ती देहबोली असेल ती भाषा असेल हे खूप जपलं आहे तर ते तुम्ही कसं जपलं का जपलं आणि मग त्याचा त्रास झाला तुम्हाला का तुम्हाला आवडतं. एक विश्वास ठेवला पाहिजे की जे खरं असतं आपलं असतं तेच असतं म्हणजे अनुकरण केलं म्हणजे झेरॉक्स सुरू होते तुमची एक ते आम्हाला वाटतं एक मी मला आवडतं वाक्य त्या श्रीदेवीच्या एका मुलाखतीत म्हटली होती ती की यश मिळणं म्हणजे काय होतं तर तुम्ही तुमची स्टाईल रुजवता तुम्हाला जन्माला देताना देवानं काहीतरी वेगळं जन्माला दिलं आहे दुसऱ्यासारखं केलं नाही त्यामुळे तुम्ही कशाला दुसऱ्यासारखं करताय काय तुम्ही स्वतःचं स्वतः जगा आणि स्वतःच्या स्वतःच्या पद्धतीनं पुढे जात सरा आपल्यातले वाईट गुण कमी करून चांगले गुण असतील तर गुणांचं आपण हे करूया पण झेरॉक्स नको मारूया तो अशा स्टाईलनं करतो म्हणून आपण अशा स्टाईलनं करणं असं नाही आपली आपली एक स्टाईल असावी आणि तीच जपावी माणसानं. तुम्ही चिमाजी आप्पा केला त्याच्यानंतर तुम्ही हे भारतीसारखा कवी केला आणि नंतर तुम्ही मग ऑलमोस्ट हे कमर्शियली खूप सक्सेसफुल आहेत तुमचे विलन हे कॉमिक विलन तुफान आवडतात साऊथमध्ये मग ते डब होऊन इकडे आम्ही पण पाहतो आनंद पण घेतो पण तुम्हाला असं वाटतं का की त्याला त्या अर्थानं एक मान्यता म्हणूया आपण की असे रोल जे सिरियस रोल ज्याला कल्ट रोल्स फिल्म्स म्हणतात असे कुठेतरी आपल्याला अजून मिळायला पाहिजेत मिळत नाहीत किंवा ती एक मान्यता कुठेतरी त्याची खंत आहे का. खंत नाही म्हणत आयुष्यात येत जातं तसं तसं आपण प्रामाणिकपणे करत जातो पण कमर्शियली सिनेमा जास्त केला तर कंटाळा येतोच आलाच आहे पण असे वेगवेगळे रोल करायला आवडतील करतो पण आहे पण हे होतं ना की उंची वाढवणं जरा लय अवघड असतं लांबी वाढवायला इझी होतं तशी ती वाढते पण उंचीला जरा त्रास घ्यावा लागतो आणि एक लिमिट पण असते शेवटी किती उंची वाढवायची किती झालं तरी अगदी काय 20 फूट उंच उडी मारू शकत नाही
12 फूट ॲव्हरेज असेल तर 12-1, 12-2 असं, पण आपला आपण प्रयत्न करावा आणि तो करतो आहे आणि कदाचित यावर्षी त्याच्या अजून पुढल्या वर्षी असं काही ना काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न राहीलच. तुम्ही आता जेव्हा गावांमध्ये जाऊन आपण ही जमीन झाडं लावण्यासाठी वापरूया असं सांगत असाल, सगळेच जण काय ते पॉझिटिव्हली घेत असतीलच असं नाही? नाही, काही सरपंच लोक म्हणतात नाही 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 आम्हाला इकडं गायरानं जागा झाडं लावायचीच नाहीत, मग त्याचं प्रॉब्लेम होईल असं होईल, पुढे सरकारचे काही नियम येतील. काही जण म्हणतात रस्त्याच्या बाजूला नको नको नको, हे रस्ता उद्या रुंदीकरण आलं तर झाडं तोडायला लागतील ना. अरे कधी रुंदीकरण येणार, तुझं गावाचा रस्ता तर इथं कुठं आहे, इथं संपला आहे, इथं डेड एंड आहे, तरी पण ऐकत नाहीत असे विचार येतात. पण त्यांच्याशी वाद घालत बसायचं नाही. ती जी चार माणसं चांगली आहेत जे म्हणतात की आमच्या इकडे लावूया तिकडं जावे, ह्याचं कुठं वाद घालत बसतं असा तो न्यूसन्स व्हॅल्यू आहे, त्रासदायक आहेत लोक. काही लोक अख्खं गावचे गाव फिरवतात स्वतःच्या विचारानं की इथं हे लोक आपल्याला फसवायला आले आहेत, हे उद्या आपल्याला गळंकृत करतील, ही जागाच त्यांच्या ताब्यात घेतील आणि आपल्याला सगळी वाट लावतील. आपण कळत नाही यार, आमचे ना मामा ना मावशी ना काका तिकडं, माझा संबंध पण नाही तिकडे, आम्ही जाऊन तिकडं झाडे लावून तुमच्याच पुढच्या पिढ्यांसाठी किंवा आपल्या पिढ्यांसाठी, माझं तुमचं करायचंच नको, स्वार्थ करूयाच नको, तरी पण अशा लोकांना समजून घ्यायचं कदाचित 2 वर्षांनी त्यांना पटेल. आता काय झालंय की पडद्यावरचे हिरो आता मातीत आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आमिर खान येतो, तो सामाजिक क्षेत्रात काम करतोय, मकरंदा नासपुरे, नाना पाटेकर, तुम्ही सगळे जण आलायत. तुम्ही मातीवर उतरल्यामुळं हे जे सामाजिक काम आहे ते अधिक उंचीवर गेलं, त्याला बळ मिळालं असं वाटतं? हो, म्हणजे लोकांना आवडतं की अशी माणसं आली तर आपण गेल्याने खूप फरक पडतो. गावचे गाव तयार जमा होतं, लोक येतात, विचार ऐकतात. मी गेल्यामुळं माझ्याबरोबरचे 4 खरे हिरो आहेत त्यांना मला पुढे नेता येतं, की आमचे महेश गायकवाडांनी मला सांगितलं, मग रघुनाथ ढोले आले, मग सुहास वांगणकर आले, मग आमचे विजय निंबाळकर आले, यादव साहेब आले, सचिन आले. ही लोकांना पुढे जर न्यायचं असेल तर आपला चेहरा घेऊन जावं लागेल, मग हे चांगले विचार त्यांच्यापर्यंत नेता येतील. कारण सगळंच आपल्याला कळतं असं नाही, पण आपला एक चेहरा आणि आपल्याला हे सगळं पटतं आहे. असं झाडांबद्दल 150 जाती लगेच मला सांगता येणार नाहीत, पण मला झाडाबद्दल नक्की कळकळ आहे, प्रेम आहे, मला सांगण्याची इच्छा आहे, तर यातून ते होत आहे आणि होईल. तुम्हाला ना झाडं इतकी आवडतात, तुमची स्वतःची अशी परस बाग किंवा आजकालच्या भाषेत टेरेस गार्डन वगैरे असं काही आहे घराच्या इथे? मी आता माझं तुझं आपलं ह्या भानगडीतनं बाजूला झालंय. मला आता तुझी जमीन असू दे 50 एकर, मी सगळी झाडं लावतो, फक्त एक लिहून घेईन, याला तुला तोडायचा अधिकार नाही. तर असं जिथं जी माणसं असतील आता, ज्यांना ज्यांना वाटतं की आमच्याकडं 100 एकर 50 एकर 40 एकर जागा आहे आणि पाणी आहे त्यांच्याकडं, ती झाडं लावण्याची पूर्ण जबाबदारी मी आणि माझे मित्र आम्ही लावायला तयार आहोत. ती झाडं वाढवू, देशी झाडं वाढवू, जैवविविधता वाढवू आणि आपण ती जपू. हे करताना एवढंच करू की तुम्ही तोडू नका, आम्ही तोडत नाही, कोणी तोडू नका, झाडांना वाढू द्यात, जैवविविधता वाढू द्यात आणि निसर्गाला सगळे वाढू द्यात, मग आपण चांगले वाढू असं एक आता वाटतं की माझं तुझं करण्यात काय अर्थ. थोडंसं मागे नेते मग अशी अभिनयाचा वगैरे मुद्दा निघाला. तुम्ही सांगितलं की कशी ती सुरुवात होत गेली, जेव्हा तुम्ही अभिनय करायचा ठरवलात की मला आता नाटकांमध्ये किंवा सिनेमांमधनं कामं करायचे, तेव्हा ते घरी खूप इझिली एक्सेप्ट झालं का? हां, नाही नाही नाही, घरी अजिबात त्यांना पटत नव्हतं का हा फार आमच्यात कधी आवडीची गोष्ट नव्हती आणि हे काय करायला लागलं आहे, आणि ती फार मनात ठेवूनच केलं होतं. मी जबाबदारी टाळली नव्हती, मी नोकरी करून करत होतो, त्यामुळं घरातनं जास्त विरोध होण्याचं कारण नव्हतं. पण मी समजतो की 24 तास आहेत, 8 तासाची नोकरी केली, मला एका महिन्यात 24 मेमो मिळाले होते एकदा, एका महिन्यात म्हणजे 6 सुट्टीचे दिवस होते म्हणून. कुठल्या बँकेतल्या नोकरी? बँकेतल्या नोकरीत. तर मी ठरलं होतं की नाही मला हे करायचं आहे, पण खरेपणानं जगलो. मला बँकेत प्रॉब्लेम झाला होता, मग राजीनामा दिला होता, तर मला सांगितलं होतं की कशासाठी मेमो मिळाले. ते आमचे एक मॅनेजर जे होते ना, त्यांचं असं म्हणणं होतं की मला आल्याला पण नमस्कार करावा, जाताना पण नमस्कार करावा. तर माझं म्हणणं होतं की तुम्ही ब्रँच मॅनेजर आहात तर तुम्ही नोकरीच करता, मी क्लार्क आहे, मी पण नोकरीच करतो, ह्यात राजीनाम्याचा ह्याच्यात नमस्कारचा प्रश्न येत नाही. तर ती काही ना काही कारणानं ते लेट मार्क करायचे, ते असं करायचे तर 1 आठवड्याचा लेट मार्क व्हायचा, मग काहीतरी कारण ह्यांनी हे चुकीचं केलं, तेच चुकीचं केलं, असं वगैरे वगैरे. मग मला सांगितलं त्यांची माफी मागा, तर मी म्हटलं की ते लायकीचं नाहीत माफी मागण्याच्या, म्हणून मी माफी मागू शकत नाही, त्यामुळं तो जाऊ द्या विषय. मग आम्हाला बँकेनं हे सांगितलं की संचालक बोर्डानं विचार केला, माझी बदली तिकडे दुसरीकडे केली, पण मी राजीनामा दिला होता. मी म्हटलं प्लाझा म्हणणे थांबाली करेन, पण मी माफी अशी नाही मागणार. तर खरेपणानं राहू की आपल्याला नाही पटत तर नाहीच पटत,
तर तेवढं आपण स्वतःवर विश्वास ठेवून राहिलं पाहिजे. एक दिवस येतोच येतो, प्रत्येकाच्या आयुष्यात एक दिवस येतोच. किंवा मला ते आशुतोष राणाचं उदाहरण खूप आवडतं. तो म्हणतो कसं असतं, स्टार नेहमी फिरत असतात. जेव्हा तुमच्या समोर स्टार येतो तेव्हा तुम्हाला धरण्याची ताकद लागते. त्यावेळेला पण तुम्ही म्हणणार की अरे नाही मला काय नशिबच आमचं यार, अरे गेलं ना स्टार समोरून पुढे. तुम्ही तुमच्या तयारीने असलं पाहिजे, एक दिवस येतो आणि तुम्ही सक्सेस होताच होता. आणि नाही झाला तर त्याला तुम्हीच जबाबदार आहात, कारण तुमचं लक्ष नाही आहे तुमच्या जीवनाकडं बघण्याकडं, करिअरकडं. तुम्ही सांगितलं की नाटकापासून खरं तर सुरुवात झाली, पण या सगळ्या ओघामध्ये नाटक कुठेतरी मागे पडलंय, कारण मराठी रंगभूमीवर तुमची खरंच सगळे प्रेक्षक वाट बघतात की काहीतरी सयाजी शिंदेंकडून पाहायला मिळावं. नाही खूप म्हणजे एक होतं की मी काय 500 वर्ष जगणार नाही, लोक काय 500 वर्ष वाट बघणार नाही. मी 17 वर्ष इथं काम करत होतो बँकेत, तेव्हा नाटकात विविध प्रकारच्या नाटकात काम. 17 वर्ष नोकरी केली. 17 वर्ष नोकरी केली बँकेत. तर नंतर बँकेने मला खूप सहकार्य केलं, नंतर मला स्पेशल परमिशन दिलं, आमचं संचालक बोर्ड आलं, पु ल देशपांडेंचं ते एक झुंजवाऱ्याचे नाटक बघितलं, मला स्पेशल परमिशन दिलं. मग नंतर मला, मी आता बँकेचं ब्रँड अँबॅसेडर झालो होतो त्याच बँकेचा. तर माझे आत्ता जे सहकारी जे मित्र होते ना, KY कदम, ससाणे किंवा सुभाष जाधव, हे अजूनही म्हणजे तसेच मित्र आहेत, तसेच वागतात, तसेच राहतो. गावाकडचे मित्र, माझं वॉचमन नावाचं, मी ते वॉचमन म्हणून होतो ना, तो वॉचमन अजून तिथंच आहे. त्याला पण एकदा TV वरती अशा कार्यक्रमात मी आणलं होतं, तू सांग कसं वाटतंय. मग आम्ही सकाळी तो शिरा कसं करायचं स्टोववरती आणि असं सगळ्या गोष्टी त्या आणल्या होत्या. तर तेव्हा 17 वर्ष असं केलेलं होतं, खूप थकलो होतो. कसं होतं, सिनेमामध्ये गेल्यानंतर सिनेमाची पण आवड होती आणि त्या गोष्टी वाढत गेल्या, कारण नाटकांनी तुम्हाला काय म्हणतात, खूप जगू शकत नाही नीट तुम्ही. म्हणजे मला इतके 17 वर्ष नाटकं करताना टॅक्सीने जाण्याची ताकद नसायची. बसनं उतरा, मग ट्रेननं उतरा, मग NCP वरून निघा, तिथून चालत चर्चगेटला, चर्चगेटवरून ठाण्याला जा, तिथून चालत जा, रिक्षा केली तर जास्त खर्च येईल. मग ती नाईट मिळते किती, त्यात फुकट येणारे लोक बघायला किती, त्यांचे ते सगळं सांभाळणं परत फार अवघड होतं. टाळ्या वाजवतात आणि तुम्हाला खूप आवडतं, इथपर्यंत सगळं ठीक आहे, पण बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात. आणि नाटक ह्या माध्यमाची ताकद चांगली आहे, ती खरी आहे, त्याचा अनुभव खूप घेतलेला आहे, परत घ्यायची इच्छा आहे. पण त्या आत्ताच्या आपल्या जगण्याच्या स्टाईलमध्ये येऊन किंवा नाटक तसं करून करता आलं तर करायचं आहे. मी बैल कवितांचे प्रयोग केले किंवा अजून पण करेन, पण चित्रपट माध्यमच आहे, त्याचा पण खूप चांगला परिणाम होतो लोकांवरती. जी एकूण नाटकं केली, आता जर परत त्यातलं कुठलं करावंसं वाटतं, म्हणजे झुलवा वाटतं, एक झुंज वाऱ्याशी, घोटभर पाण्यातली ती एकांकिका, कोणतं करावंसं वाटतं? झुलवा परत करू शकाल तुम्ही? काही प्रयोग करायला झुलवाची हरकत नाही, पण त्यात कसं होतं ना की तो विषय आपण करून झालेला असतो, परत आपल्यात काय नाविन्य. म्हणजे मला किती वेळा जर सांगतात पुरुष नाटकात काम करता, मला कळत नाही मी आता काय करायचं. म्हणजे तो विषय, त्यातलं तो पुढारी, त्यांनी तो असं किती वागतो वाईट आणि त्रास देतो, ह्याचं परत काय आपण करणार त्याच्यामध्ये. अगदी आत्तापत्तापर्यंत निर्माते सगळे मला सांगतात की पुरुष करा, पुरुष करा. मला कळत नाही का करायचं. तसं करायचंच वाटलं तर ते मग एक झुंज वाऱ्याचे नाटक करण्यासारखं आहे, कारण तो प्रवृत्तीचा भाग आहे आणि चांगला आहे. त्याच्यामध्ये तुम्ही आणि कोण होतं? प्रभावळकर, दिलीप प्रभावळकर, वसंत सोमण, जे खूप चांगला नट होता तो गेला, गौरी केंद्रे, अमन केंद्रेने बसलं होतं, अशोक रानडे यांनी म्युझिक केलं होतं, पु ल देशपांडेंचं लिखाण, आणि वॉल्वोदेन ददत्सेव मला वाटते अशा कुठल्या नाटका त्यांच्या नाटकावरचं हे. तुम्हाला तिकडचा अनुभव कसा आहे तिथल्या इंडस्ट्रीमधला? तुम्ही रजनीकांतच्या बरोबरही बरेच सिनेमे केलेले आहेत, एकूण ती इंडस्ट्री आणि आपली मराठी इंडस्ट्री, तुम्हाला काय जाणवतो फरक? व्यवसाय म्हणून खूप मोठा आहे त्यांचा. आपल्याकडे कसं नाटक परंपरा जास्त होती, तशी त्यांची सिनेमा परंपरा होती, नाटक तिकडं नव्हतं. आणि श्रद्धेनं बघितलं जातं, दरवर्षी त्यांचे 2-3 महोत्सव असतात की ज्याच्यात सगळ्या फॅमिलीने एकत्र येऊन सिनेमा बघायचा असतो. आपल्याकडे विषय खूप चांगले असतात, सब्जेक्ट ओरिएंटेड फिल्म आपल्या असतात, त्यांच्याकडं कमी प्रमाणात असतात. स्टार ओरिएंटेड फिल्म जास्त असतात, तामिळमध्ये बऱ्याच चांगल्या फिल्म असतात, मल्याळममध्ये असतात, पण तेलुगूमध्ये म्हटलं तर जरा जास्त स्टार ओरिएंटेड फिल्म आहेत. व्यवसाय म्हणून खूप मोठ्या प्रमाणात चालतो, खूप पैसे मिळतात. हो, याच्या प्रमाणात खूप तिकडे पैसे आहेत. सध्या झाडं लावण्याबरोबर प्रोजेक्ट कुठले चालू आहेत मराठीमध्ये किंवा साऊथला? असलं फिल्मचे, हा फिल्मचे कुठले प्रोजेक्ट चालू आहेत आणि अलीकडच्या काळात मराठीत कुठला चित्रपट बघायला मिळेल आम्हाला? मराठीत आत्ता मला माझा आवडीचा डिरेक्टर आहे समीर आशा पाटील,
आणि मेहुल नावाचा रायटर आहे, त्यांची फिल्म एक येते एंटम नावाची. एंटम एंटम हा नाशिककडचा शब्द आहे. हॅलो एंटम आहे ती उच्चपदिक माणूस अशा अर्थानं तो एंटम नावाचा सिनेमा आहे. त्याच्यात खूप चांगला रोल आहे, चांगली फिल्म आहे, चांगली स्टोरी आहे. तर ती एक येणारी फिल्म चांगली आहे. तमिळमध्ये एक सिनेमा रजनीकांत नाना पाटेकर आणि ते जे आहेत त्यात आहे, ती एक मोठीच मोठी फिल्म असणार. त्याच्यात सगळं आहे. तेलुगूमध्ये एक दोन फिल्म करतोच आहे, मराठीत अजून दुसरे एक दोन फिल्म आहेत, आणि बाकी हे काम असं दमणूक करणाऱ्या गोष्टी. आता तुम्ही उल्लेख केलात की दमणूक करणाऱ्या गोष्टी, पण तुमच्या फिटनेस तर असं, कारण तुमचं जे वय आहे ते अजिबात जाणवत नाही. म्हणजे कुठल्याच अर्थानं लिथार्जिकपणा हा माझा स्वभाव नाही, स्थायी भाव नाही. मला मिनिमम 4-5-7 तास झोप झाल्यानंतर मला शांत राहता येत नाही. मी वाचत असेन, ऐकत असेन, बघत असेन, फिरत असेन, नवीन आयडिया काहीतरी काढेन, नवीन लोकांना भेटायला जाईन, 4 दिवस मिळाल तर मी अजून कुठल्या तरी कवीला भेटायला जाईन, कुठला तरी डोंगर किल्ला बघायला जाईन, किंवा काहीतरी करेन, पण करतच राहीन असं. कदाचित त्यामुळे असेल कदाचित. अशी एखादी कविता की जी तुमच्या आयुष्याशी खूप जोडली गेलेली आहे, किंवा तुम्ही त्याच्याशी खूप जोडले गेले आहात असं तुम्हाला वाटतं, किंवा तुम्हाला कुठलाही एक छोटा तुंबारातला अजून एक पेज आहे प्रेयसीवरचा आहे, म्हणजे हा एकदम विषय सोडून वेगळंच आहे. ते असं आहे की मी म्हटलं ना 3 पेजेस राहिली होती, त्यातलं ते गणपती आणि भूकंप होतो आणि गणपती आणि अल्लाचे आरती, त्यानंतर शेवटचं ते, आणि अजून एक हे जिथं हात दुखला सोडलं होतं ते प्रेयसीचं प्रकरण होतं. ती परीसर्गी हवी, परी नको उपरी लाजरी बुजरी खट्ट्याळ, टचटचीत केळीचा खांबच डवरलेली खाटकन कमरेत हात, छातीत तोंड घुसळलं तर लहानपणाच्या डोक्यावरनं आंघोळ घातल्यावर उस्मार्त ते तसं व्हावं, पाडाचा आंबा आंबा पाड, मिठीत असताना दोघांनी एकच फुफ्फुस वापरायचं, मधाचं पोळच आणि मी हा असा पोळासारखा, पोळच मी सांड नितळ झऱ्यासारखा, प्राजक्तांच्या फुलांचा झराच व्हावा माझ्या घरातून, मोगऱ्याचा उपळा फुटावा माझ्या दारातून, दरवळ साऱ्या रानभर घरभर अंगभर सुंदर आतून मनातून, मनाचं सौंदर्य तिच्या मनाचं सौंदर्य माझ्या मनात किती छान आहे, बोलते हसते म्हणजे खुळखुळतेच बाळी, लढीवाळी सूरच मारावं असं वाटतोय, डाळिंबीच्या टचटचीत खुणा अंगभर, तिलाही तसाच मोह मोहच राहवत नाही, हे न राहणं तिच्यासाठी खूप काही करावं असं वाटणं, तिला आपलीच करावीशी वाटणं, ना आता बस थोडक्यात काय मतदार तर काय तर धिंगाणा पाहिजे, धिंग तक ते तांग ते तांग ते तांग धिंग ते तांग ते तांग ते तांग, अगं थांब जाऊ नकोस जा, अगं खरं कोण नाही जा, तू गेलीस ढगात, तू पणा तुझ्याकडे मी पणा माझ्याकडे. तुमचा सच्चेपणा आणि तुमचा खरेपणा हेच तुमचं खूप मोठं वैशिष्ट्य आहे, हेच आज तुम्हाला ऐकून माझ्या मते आम्हाला सगळ्यांना नव्यानं जाणवलं आहे किंवा पुन्हा एकदा पाहायला मिळालं आहे. खूप खूप धन्यवाद, आणि तुमच्या देवराईच्या प्रकल्पासाठी आणि तुमच्या सगळ्या पुढच्या प्रोजेक्टसाठी सुद्धा आमच्या सगळ्यांकडनं खूप साऱ्या शुभेच्छा. तर जनता सहकारी बँक लिमिटेड प्रस्तुत माझा कट्ट्यावरती वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी बघत रहा ABP माझा.